काय झालं? मला वाटलं मावशी आल्या. अगं त्या इथून कशा येतील? त्या इथून येतात ना. हो त्या आल्या बघ. बावळट त्या काय मावशी आहेत? त्या बाईच्या कडेवर बघ एक छोटं मूल आहे. मूर्ख चष्मा काढून बघ, ते मूल नाहीये भाजीची पिशवी येते. हसू नकोस आता, चल बेरिंग पकड. चल तू काय शोधतेस? इकडे काहीच नाहीये पकडायला. मूर्ख बेरिंग म्हणजे मूड. मूड? अच्छा. हा अशी दयनीय हो, एकदम दयनीय. तू हो तशी मी होते. येत आहेत आता. चल चल ना. नाही हो, चुकून. एकदम चुकून म्हणजे नमस्कार. चुकून म्हणजे नमस्कार? तसं नाही हो, नमस्कार असाच नमस्कार. मावशी म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखतो. कोण तुम्ही? मी ना, मी चंद्रभागा. आणि ही कोण? काय गय, नाव काय तुझं? तुंगभद्रा. चंद्रभागा तुंगभद्रा. कुठल्या आश्रमातून आलाय तुम्ही? आश्रमातून? नाही नाही, आम्ही याच शहरात राहतो. आमच्या घरचं वळणच तसं आहे, पारंपरिक. असू दे असू दे, माझ्याकडे काय काम काढलं? तुम्ही पेईंग गेस्ट ठेवता ना? आवय म्हणजे तुम्हाला कसं माहिती, महिन्याला 1200 रुपये घेते मी. सकाळचा चहा, नाश्ता, आंघोळीला गरम पाणी, सुगंधी साबण आणि दुपारचं जेवण, एवढं सगळं मोफत. रात्रीच्या जेवणाचे 300 रुपये मी वेगळे घेते. धोब्याचे कपडे ज्याचे त्यांनी द्यायचे. रात्रीचा अभ्यासाला दिवा लावला तर त्याचे पैसे मी घेत नाही. खाटेवरच्या 2 चादरी. चंद्रभागा पुढे बोल. तर तुमच्याकडे निखिल पाठक नावाचा एक युवक राहण्यास आहे ना? तुम्ही त्याला सुद्धा ओळखता की काय? हो. म्हणजे नाही, आम्हाला त्याची माहिती हवी आहे. का? आमच्या लोपमुद्रेसाठी निखिल पाठक नावाच्या युवकाचं स्थळ सांगून आलंय ना. लोपमुद्रा हे काय असतं आणखी? लोपमुद्रा ती एक कन्या असते. लोपमुद्रा आमची थोरली बहीण. तर निखिल पाठक या युवकाचं तिच्याशी लग्न जमवायचं. हे कोणी ठरवलं? नाही नाही, अजून ठरवलं नाही, ठरवायचा विचार आहे. त्याच कोणाशी जमलंय का, म्हणजे कुठली मुलगी वगैरे? नाही म्हणजे आजकालचे हे युवक कधी कुठल्या तरुणीशी काही जमवतील हे सांगतायत नाही ना. नाही, आमचा निखिल त्यातला नाहीये. चांगला गरीब मुलगा आहे, सरळ रस्त्याने जाणारा. पण काय, तुम्ही चौकशी केलीच असेल ना? पण तुम्ही सांगा ना. काही नाही ग, घरची परिस्थिती गरिबीची आहे, अगदी गरिबी आहे त्याच्या घरी. असू दे. भाऊ सदाचा आजारी, डोक्यावर हे भोपळ्या एवढं कर्ज. असू दे. भावाची 4 मुलं. असू दे. ती सुद्धा सगळी शिक्षण घेणारी. असू दे. कमावणारा हा एकटा. असू दे. त्यातून हा मुलखाचा मानी. असू दे. कोणाची म्हणून हा मदत घेत नाही. असू दे. हा तर मी काय सांगत होते, बाकी हे सगळं असंय. नाहीतर मी माझी कुंदलतिका नसती का त्याला दिली? माझी कुंदलतिका किती गुणी आहे म्हणून सांगू? धुतलेल्या कपड्यांच्या घड्या अशा छान घालते आणि तो पत्त्यांचा बंगला असतो ना, हा एवढा उंच उंच करते. म्हणजे
निखिल पाठकचं कोणाशी जमलेलं नाही. नाही नाही असू दे का, तर मी तुला काय सांगत होते, ते एक मिरेचं भजन आहे बघ, वनव गीत, ते इतकं सुंदर एकटीने गाते म्हणून सांगू. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरं न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरं न कोई. मावशी काय सॅम्पल निखिल, आता मी बघतेच त्याला. डोळे कसे तुंगभद्रा हे असे. काय चाललंय? हे काय हा कसला अवतार? काय आज काय कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस होता वाटत? नाही असं सहज गंमत. हो पण आज तू घरी कसा काय? यशूने थांबवलं का? तिने सहज पद्माला फोन केला तर नेमका तुषार फोनवर आला. मग तिने तुषारला जेवायला बोलवलं. तुषार येणार आहे का? येऊन गेला. थांबला नाही. मी सुद्धा आग्रह नाही केला. यशू बाजारात गेली तसा तोही जातो म्हणाला. पण मग तू का नाही थांबवलंस त्याला? खरं सांगू मला त्याची दया आली. सगळं समजूतदारपणे स्वीकारण्याचा त्याचा अट्टहास, नॉर्मल वागण्याची धडपड, तू जातो म्हणाला मीही नाही अडवलं. बरं जा आता कपडे बदलून घ्या, यशू काही फार लांब गेलेली नाहीये, येईल इतक्यात. आणि तिने जर तुम्हाला अशा अवतरत बघितलं तर तुमचं काही खरं नाहीये. आधीच ते वैतागणार आहे मी तुषारला थांबवलं नाही म्हणून. दादा जिजीला काही सांगू नकोस हा प्लीज. आली वाटत. जा जा पळा जा. तुषार गेला? हो. का? त्याच्या हॉस्पिटलमधून फोन आला होता, काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणाला. कसली इमर्जन्सी? आता त्या आपल्याला कसं माहीत असणार. नक्की काहीतरी बिनसलंय. हो. तुमच्याशी काही बोलला तो? हो. रमाने तुषारला आपला नकार कळवला. तुम्हाला कोण विसरेल म्हणजे तुम्हाला कसं विसरेन. यशू यशू त्यांना राहू दे, माझं तुमच्याकडेच काम आहे. माझ्याकडे? तुम्ही मला माझ्या भावासारखे नाही का? हो हो तेही लक्षात आहे माझ्या. म्हणजे काय झालं? मला घरी लवकर जायला हवं,
माझी कुंदलती का एकटी आहे घरी, वाट बघत असेल ना. हो हो, मग निघा तुम्ही. नाही म्हणजे इथे काय काम काढलत? तुमच्या कानावर मला एक गोष्ट घालायची आहे. काय? आता मी येत होते ना, हा म्हणजे घरी जात होते ना, तेव्हा मला दोन मुलींनी रस्त्यात गाठलो. दोन मुल? काय झालं? नाही नाही तसं काय खास नाही गं. तुला खास नाही कसं? खासच आहे, आपण सावध राहायला हवं. काय झालं मी सांगते तुम्हाला. आता मी येत होते ना. हो ते झालं. म्हणजे मी घरी जात होते ना, तेव्हा मला भर रस्त्यात दोन मुलींनी गाठलो. का? हो का म्हणजे काय, आता या क्षेत्रात मुली सुद्धा उतरायला लागल्यात, म्हणून तर मी माझ्या कुंदलतिकेला सांगितलंय घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. काय हवं? त्या मुली काय म्हणत होत्या? त्या दोघी निखिलची चौकशी करत होत्या. कशा होत्या त्या मुली? आश्रमातून आल्यासारख्या. परत पाहिलं तर ओळखाल त्या ना. तुम्ही बसा. हो बसायला मला वेळ कुठे आहे? अहो पण तुमची कुंदलती का घरी वाट बघत असेल ना. तुम्हाला खरंच आठवत नाही त्यांना आधी कधी पाहिल्याचं? छे हो, असल्या पोरी आजकाल दिसतात कुठे असल्या अवतारातल्या. अंगावरती मेली एक सुती जाडी भरडी साडी, खांद्यावरती कसली तरी घाणेरडी झोळी, आणि तुम्हाला सांगते अंगावरती एक सोन्याचा फुटका मणी नाहीतर माझी कुंदलतिका बघा, गळ्यात चार पदरी पोहे हार, तीन पदरी जोंधळ्याची माळ, दोन पदरी चपला हार. आत्ताच गोफ नंतर खाल्लं, मंगळसूत्राचं तेवढं राहिलंय बघा. अरे रे रे रे, अरे रे रे, काय ते सुद्धा मी विकत घेतलं असतं, पण ते असं घेता येत नाही, कोणीतरी घालावं लागतं ना. हो तुमच्या लक्षात आहे ना. काय? तुम्ही मला माझ्या भावासारखे. अहो पण त्या काय विचारत होत्या? निखिल मुलगा कसा आहे, त्याच्या घरी कोण कोण आहे, लग्न झालंय का? रमा, शामली, यांना ओळखलं तुम्ही? त्या दिवशी बघा तुम्ही आलात तेव्हा इथेच होते या, नाही का? जाऊन दे ना तू. पण काय यांना तर ओळखते ना मी. ही रमा, ही शामली, किती छान नाव आहेत यांची. त्या मिलींची नाव काय? मिलीचं एकीचं नाव चंद्रभागा आणि दुसरी काय तुंग भद्रा. शी, मी माझ्या मुलीचं नाव किती छान ठेवलंय, कुंदलतिका. तुम्ही चहा घेणार का? अगं चहा कसली घेते मी, घरी माझी बाळी वाट बघत असेल. बाळी कुंदलतिका. येते मी. आवई म्हणजे काय झालं? या मुलींच्या हातावर मी काही ठेवलं नाही. थांबा हा गं, कशाला. असू दे असू दे. हा हे घे, तुला खाऊ. अगं घे ना, लाजू नको. घे घे, तुला पण नक्की खायचं. हा हा येते. हा येते. नक्की खा. घे पण तुला. पुरे झालं आता, चपात्या करायच्या आहेत. रमा, रमा निखिलची चौकशी कशासाठी? रमा निखिलची चौकशी कशासाठी? तो मला टाळत होता. मग त्यात त्याचं काही चुकत नाहीये. पण माझंही काही चुकत नाहीये. याची खात्री आहे तुला? विश्वास आहे. स्वतःबद्दल? हो. रमा काही गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. प्रयत्न पूर्ण झाल्यावर मीही ते मान्य करीन. रमा
रमा तुझ्या नशिबाने एवढं सुरक्षित आयुष्य समोर असतं ना तू काय दादा एवढं सुरक्षित आयुष्य जर माझ्या नशिबात असेल ना तर ते आपणहून चालत येईल आणि सुरक्षित आयुष्य म्हणजे काय रे निखिल सोबत असणं हेच माझ्यासाठी सुरक्षित आयुष्य आहे रमा सदा भातुकलीचा खेळ सुद्धा तू कधी काजू बदामाशिवाय खेळली नाहीस संसार करीन मी संसारासाठी काय लागते याची माहिती आहे तुला मना जोगता जोडीदार आज सकाळी निखिलच्या मावशींसमोर कोणाला उभं केलं होतं आम्ही दोघीच होतो अगं पण काय गरज होती हा काय ग आणि निखिलने सांगितलंय ना की त्याचं ऑलरेडी जमलंय म्हणून खोटं सांगतोय तो म्हणजे हिचा निर्णय पक्का झालाय तर हो छान जीजी जीजी ह्यात निखिलचा काही दोष नाही म्हणजे तुझा दोष तुला मान्य आहे रमा अगं हा शुद्ध वेडेपणा आहे आणि तुझ्या चुकीची शिक्षा त्याला देणे इतकी मी दुष्ट नाहीये मी काय सांगते ते ऐक निखिलबद्दल तुला जे वाटतंय ते तुझ्याजवळ ठेव जीजी 6 महिने या 6 महिन्यात नीट विचार कर स्वतःला ओळख अगं तुला गरिबीची सवय नाही आहे आणि कल्पना तर त्याहून नाही आहे जीजी हे सगळं मला माहिती आहे ही तुझी लहानपणापासूनची सवय आहे अभ्यासाला बस म्हटलं की म्हणायचं माझा अभ्यास तयार आहे आणि मग परीक्षेला रडायचं ही परीक्षा 5 दिवसांची नाही आहे आणि त्याचा निकालही साधा नसेल जीजी मी एकदाच आणि स्पष्ट सांगते मी निखिल बरोबर आहे त्या परिस्थितीत सुखी राहीन आणि माझा निर्णय बदलणार नाही आणि निखिल नाही म्हणाला तर त्याचा निर्णय असेल माझा नाही मला एवढंच जाणवतंय की मी निखिल शिवाय कुणाचीही होऊ शकणार नाही